नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये अशा व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वानं आज राजकारणात असणाऱ्या आणि राजकारणात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा आदर्शवत पायंडा उभा केलाय काही वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर साध्या राहणीमानाचं मार्केटिंग केलं होतं त्यावेळी अनेकांना अरविंद केजरीवाल यांच्या त्या, या त्या साधेपणाचं कौतुक आणि अप्रूप वाटलं कारण त्यांच्यातील बहुतांश लोकांना मधु दंडवते हे अजब रसायन माहीतच नव्हतं आपण या देशातील महत्वाचे नेते आहोत म्हणून बसच्या पुढच्या दरवाजानं चढण्याची सवलत देखील या तत्वनिष्ठ व्यक्तीनं कधी घेतली नव्हती मधु दंडवते हे देशाचे अर्थमंत्री होते हे पद गेल्यानंतर ते एका बँकेत जेव्हा चारचाकी गाडीसाठी कर्ज काढायला गेले ना तेव्हा तिथला अधिकारी देखील अक्षरशः आवाग झाला होता देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलेला नेता गाडीसाठी बँकेत कर्ज घ्यायला येतो हे चित्र या देशात पुन्हा कधी दिसेल असं वाटत नाही कणकवली रेल्वे स्टेशनहून मुंबईला प्रवास करत असताना किंवा प्रवास करून आल्यावर जिन्याजवळ मधुदंडवंतचे जे तैलचित्र आहे त्याला दोन्ही हात जोडून प्रणाम केल्याशिवाय कधीच पुढे जाता येत नाही तो प्रणाम एवढ्यासाठीच असतो की आज या कोकण रेल्वेनं आपण जो काही प्रवास करतोय ना तो फक्त आणि फक्त नानांमुळे आदरणीय मधु दंडवतेंमुळे एका कर्मयोगाप्रती व्यक्त केलेली ती कृतज्ञता असते राजापूर मतदारसंघाचे खासदार असलेले बॅरिस्टर नाथपय यांचे अकस्मात निधन झाल्यानं अहमदनगरचे प्राध्यापक मधु दंडवते यांना पक्षानं थेट कोकणातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं निकष फक्त एकच होता तो म्हणजे नाथपै यांच्या त्यांच्याकडे असलेली विद्वता काहीही झालं तरी कोकणची जनता लोकसभा निवडणुकीत मतदान करताना एका विद्वान उमेदवारालाच मत देणार हा पक्षाला असलेला विश्वास तो काळ इंदिरा गांधी यांचा होता संपूर्ण देशात एकोणीशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांची लाट आलेली असताना त्यांनी शेंदूर फासलेला दगड देखील निवडून येत होता महाराष्ट्र देखील याला अपवाद नव्हता इंदिरा लाटेत काँग्रेसचे अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस खासदार निवडून आले आणि फक्त एकच खासदार जनता दलाचा निवडून आला आणि तो खासदार म्हणजे आदरणीय मधुदंडवते <laughs> कोकणची जनता कोणत्याही लाटेत वाहवत जात नाही हे त्यावेळी इंदिरा गांधींना कोकणनं दाखवून दिलं होतं कोणत्याही नेत्याचा उधाळलेला वारू थोपून दाखवण्याची ताकद या कोकणच्या मातीत आहे थोडक्यात काय अहमदनगरचे मधुदंडवते कोकणात निवडून आले आणि नंतर ते कधी कोकणी झाले हे त्यांचं त्यांना सुद्धा कळलं नाही त्या काळी मधु दंडवते हे कोकणी जनतेचा स्वाभिमान होते आणि आजही आहेत त्यांनी बॅरिस्टर नाथपय यांच्याप्रमाणे संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करून राजापूर मतदारसंघाची ओळख विद्वान लोकांचा मतदारसंघ अशी देशभरात सर्व दूर केली आजही या द्वयींची भाषणं अभ्यासासाठी संसदेत जतन करून ठेवल्यात कालांतरानं दंडवते हे देशाचे रेल्वे मंत्री झाले अब वालावलकर यांनी कोकण रेल्वेचे स्वप्न पाहिले होते परंतु आमचे नाना ते स्वप्न अक्षरशः दिवस रात्र जगले दरी खोऱ्यातून हो रेल्वे शक्य नाही म्हणून या अगोदर कोकण रेल्वेच्या प्रस्तावावर अनेक फुल्या मारण्यात आल्या होत्या मात्र जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा सहकारी आणि ई ये श्रीधरन यांच्यासारखा ध्येयनिष्ठ इंजिनियर यांना सोबत घेऊन नानांनी हे अशक्य प्राय स्वप्न साकार केलं कोकण रेल्वेची संकल्पना जेव्हा त्यांनी कोकणी जनतेसमोर मांडली तेव्हा कोणताही विकासात्मक दृष्टिकोन नसलेल्या तत्कालीन विरोधकांनी नानांवर अगदी टोकाची भूमिका घेतली दंडवते सदा गंडवते या घोषणेपासून रस्त्यावर फिरणाऱ्या रोड रोलरवर आली पहा आली दंडवतेची रेल्वे आली अशा गोष्टींचा त्यात समाविष्ट करून या घोषणांनी नानांना डिवसण्याचा प्रयत्न केला मात्र क्षमाशील असलेल्या या कर्मयोग्यानं ही विखारी टीका देखील अगदी हिमालयाप्रमाणे स्तब्ध राहून सहन केली लोकसभेत विरोधक म्हणून इंदिरा गांधींवर शब्दांच्या धारदार अस्त्रांनी तुटून पडणारे नाना त्यांच्या अकस्मात निधनानंतर भाऊक होऊन राजीव गांधींना त्यांची आई आता कधीच मिळणार नाही असे उद्गार काढतात तेव्हा या व्यक्तीच्या हृदयाची आणि विचारांची विशालता लक्षात येते कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाल्यानंतर विरोधक काळाच्या उघात गडप झाले परंतु मधु दंडवते हे कोकणच्या इतिहासात अजरामर झाले आहेत जेव्हा केव्हा कोकणचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा त्यात एक पान हे खास नानांसाठी राखीव असेल आणि त्यांचे नाव सुवर्णाक्षरांतच लिहिले जाईल यात तिळ मात्र शंका नाही कोणत्याही विषयावर अधिकारबाणीने बोलणाऱ्या नानांची कपाट वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेली असत ज्यांची कपाट पैशांच्या थैल्यांनी भरलेली होती त्या नेत्यांना कधीच पराभव पाहावा लागला नाही मात्र कोकण रेल्वेचे अशक्य प्राय स्वप्न पूर्ण करणाऱ्या नानांचा सन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कर्नल सुधीर सावंत यांनी पराभव केला त्याच काळात नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झालेली असल्यानं शिवसेनेची संघटना बळकट झाली होती अशा परिस्थितीत शिवसेनेनं वामनराव महाडिक यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देऊन मतांचं विभाजन केल्यानं त्याचा फटका मधुदंडवत यांना बसला आणि सुधीर सावंत विजयी झाले सलग पाच वेळा विजय मिळाल्यानंतर अचानकपणे झालेल्या या पराभवामुळे नानांना जबर मानसिक धक्का बसला होता नेमकी त्याच वेळी त्यांना देशाचा पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती तेव्हा मागच्या दरवाजानं म्हणजेच राज्यसभेच्या मार्गानं जाऊन मी पंतप्रधान होऊ इच्छित नाही असं त्यांनी स्पष्ट केलं त्यावेळी लालू प्रसाद यादव व अन्य नेत्यांनी त्यांना बिहारमधला कोणताही मतदारसंघ निवडा आम्ही तुम्हाला निवडून आणून लोकसभेवर पाठवतो अशी खात्री दिली तेव्हा तत्वांच्या या पुजाऱ्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणारा कोकणी माणूस मनातून अक्षरशः हळहळला हल नाना प्रांजळपणे म्हणाले माझ्या लोकांनी मला निवडणुकीत नाकारलं त्यामुळं देशाचं सर्वोच्च पद भूषवण्याचा नैतिक अधिकारच मला प्राप्त होत नाही आजच्या या बाजारू राजकारणात नानांसारखी नैतिकतेची व्याख्या सांगणारा दुसरा पुढारी आज शोधून तरी सापडेल का बर आपली तत्व आणि नैतिकता जपण्यासाठी त्यांनी पंतप्रधान पदावर पाणी सोडलं अन्यथा एक मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला असता त्यानंतर सन एकोणीशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत कोकणच्या जनतेचे लोकसभा निवडणुकीत विद्वान उमेदवाराप्रती असलेलं आकर्षण पाहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पेशानं सीए आणि सारस्वत बँकेचे चेअरमॅन असलेल्या सुरेश प्रभूंना उमेदवारी दिली यावेळी सुरेश प्रभूंनी सुधीर सावंत व मधु दंडवते या दोघांचाही पराभव केला त्यावेळी निकालाच्या दिवशी सुरेश प्रभूंना विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी लगेचच शेजारी उभे असलेल्या दंडवतेंची भेट घेत त्यांच्या चरणांना वाकून नमस्कार केला मतांच्या गोळा विजयी झालो असलो तरी मधुदंडवते या व्यक्तीचे कोकण प्रति असलेले योगदान प्रभूंना चांगलेच माहीत होते त्यावेळी नानांनी सुरेश प्रभूंचे अभिनंदन करून त्यांना आलिंगन देत म्हटलं बॅरिस्टर नाथ पै व मी आम्ही दोघांनी संसदेत जपलेला या मतदारसंघाचा लौकिक तुम्ही कायम राखाल याची मला खात्री आहे आज तुमच्या रूपानं या मतदारसंघाला पुन्हा एकदा विद्वान खासदार मिळाला आहे आपल्या साधेपणाचे कधी मार्केटिंग करावं असे मधुदंडवतेना वाटलं नाही कारण तो त्यांच्या रक्तातीलच एक गुण होता अशा या अत्यंत साध्या नेत्यानं कधी काळी आपल्या मतदारसंघाचे सलग पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते हे सांगताना आपली छाती निश्चितपणानं अभिमानानं भरून येते ज्या काळात लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत सिद्धांतावर घाव घालण्याचे राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्या काळात लोकशाही व राजकीय नेते मंडळींवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय त्या पिढीला आणि पुढच्या अनेक पिढ्यांना दंडवते कोण होते हे समजणं मला तरी असं वाटतं की नितांत गरजेचं आहे राजकारणात राहूनही निस्पृहपणे काम करता येतं हे पुढच्या पिढ्यांच्या मनावर ठसवून देण्यासाठी त्यांना मधुदंडवते कोण होते हे माहीत असणं आवश्यक आहे जगाच्या आजूवरच्या एकंदर लोकसंख्येचा विचार करता ज्यांचे चरणस्पर्श घेऊन कृतकृत्य क्रुत, होता यावं अशा फारच थोड्या व्यक्ती या भूतलावर होऊन गेल्या त्यात फक्त राजकीय क्षेत्राचा विचार केला असता अशा व्यक्तींची संख्या ही नगण्यच होती आता एकंदरीतच ज्या वेगानं राजकारणातून नैतिक मूल्यांचा राहास होत आहे ते पाहता मधुदंडवते हे थोर व्यक्तींच्या यादीतील प्रमुख नाव म्हणावे लागेल आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या चरणी साष्टांग नमस्कार धन्यवाद